हॅलो एव्हरी वन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आजचा ब्लॉग पण आपला लेट शूट होण्याचं कारण एकच की आजही आपल्याला शेतात जावं लागलं होतं म्हणून आजचा ब्लॉगही लेट शूट होतोय. तर आजचा काही असा विषय की आज आहे दिवाळी, घर पण स्वच्छ केलं होतं आणि बाहेरही लाइटिंग लावली होती. इकडे बघा, बाहेर लाइटिंग लावली आहे, घरही स्वच्छ झालेत. हे गाडीसाठी दोघी, जसं दसऱ्याच्या दिवशी होत असतं तसंच होत असतं आजही की गाड्यांना पुजायचं. फक्त वेगळं असं असतं की लक्ष्मीपूजन आहे तो दसरा होता आणि आजच्या दिवशी फटाके फोडतात, दसऱ्याच्या दिवशी फोडत नाही असा विषय असतो. तर इतकं काही असतं आज. तर आता लक्ष्मीपूजन तर आता आपल्याला लावा लागतील दिवे. दिवे लावणे झाल्यावर मग फटाके बघू फोडू किंवा नाही फोडणार. मग आपण जाऊ बाहेर गावाचं वातावरण बघायला कसं आहे काही नाही बाहेर. तर आता जायचं आहे. तर आता पहिले मी दिवे लावतो आणि दाखवतो मी तुम्हाला. आता हे दिवे लावूया आणि आता कपडे पण चेंज झाले आपले. तर आता कसं दिसतोय सांगा, असा आउटफिट आहे आजचा आणि अवतार पण चांगला झाला होता. आणि आता लावूया आपण दिवे. तर हे आहे दिवे. तर आता यांना लावू. हे नेमकं ठेवूया पहिले. आपला धाकटा भाऊ, मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं असेल मी कोणी माझा धाकटा भाऊ. तर हाय माझा धाकटा भाऊ, हा दिवे लावतोय आता आणि बाहेर लाइटिंग वगैरे डेकोरेशन झालंय आपलं आणि दिवाळीची साफसफाई पण केली आपण. ती काय होतं काय नाही, आपलं तर घर दोनच टप्पे म्हणून एवढं काही नाही होतं. स्वच्छता झाली आपली पूर्ण. पहिले पुढच्या रूममध्ये पूर्ण कपाशीच कपाशी होती पण ती आता एक साईडला रचली गेली. लाइटिंग वगैरे सर्व क्लिअर आता. तर आज फक्त आपल्याला दिवाळी साजरा करायची. तर माताची मूर्ती आहे बघा इथे. आणि आता पहिले मी दिवे लावून येतो आणि मग भेटतो तुम्हाला. आणि दिवे लावल्यानंतर तुम्ही या घराचा फ्रंट लुक बघा कसं दिसतंय तर घर. आणि समोरही बघा, सर्व घरांना दिवे लागले आहेत. आता इथे लावूया. आणि आता तुम्हाला मी घराचा फ्रंट लुक दाखवतो की समोरून घर कसं दिसतंय तर. आणि हे बघा आता. तर हे बघा असं केलंय आता आणि असं दिसतंय आता दिवे लावल्यानंतर घर. गाडीमध्ये पण लावला, मोठ्या गाडीमध्ये दिवशील पण लावतोय. दिरू दिव्यांचं काम करतोय आणि मी आपल्या बाजूंचं काम करतोय. चला दाखवतो मी इथे दिवा. दिवे जेवे सर्वीकडे. तर आता आम्ही सगळे बसले होतो पूजेसाठी. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्रीराजमूर्ती. पडलो आता संकट निवारी, पैशास ओ दैत्या सुरवदनी. आणि घरामध्ये पाच कोपऱ्याला पाच दिवे लावले. हे बघा, पाच कोपऱ्याला पाच, इकडे 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 देवींच्या आरती झाली. आता आता दोन्ही गाड्यांची पूजा झाली, आता यांना हार बांधतील. हॅप्पी दिवाळी. हॅप्पी दिवाळी. हॅप्पी दिवाळी.
हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, वो हैप्पी दिवाली तुझारा दूध डेअरी मार्फत सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हैप्पी दिवाली मोनू भाऊ, हैप्पी दिवाली भाऊ लेजेंड, हैप्पी दिवाळी आचरत दादा लेजेंड लेतो बर। तर माझे मित्र तुम्हाला शुभेच्छा देतील, बोला रे भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व चॅनल वाल्यांना, सर्व सबस्क्राइबरांना, सर्व सबस्क्राइबरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या यांच्या परिवाराकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅलो गाइस, टकलू दादा, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी हॅप्पी दिवाळी बनणार आहे, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी रे दादा, आपण बॅटरी गन मीटिंग संपणार। तर आता आलो तुम्ही गावामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी, पण आम्ही काय फटाके फोडले नाही सर्व मित्रांनी, कारण प्रदूषण करण्यात पण मजा नाही, पैसे वाया घालणार पण मजा नाही, अकाउंट ठेवून मस्त राहायचं, टेन्शन नाही। तर आता हे आपले फ्रेंड्स आहेत, हा आतिश, हॅप्पी दिवाळी गाईज, हा रोशन, हा मी लेजेंड कुणाल पाटील, आणि हा मोनू भाऊ, याला तुम्ही सांद्र सोडताना बघितलं असाल, पण तो प्रसाद होता देवींचा त्या बाईचा, पण काही चुकी नाही आहे, पण याने त्याची मेम बनवून घेतली, मिक्स कॅम केला। कसं वाटते? बस मजेत, मजे किती वाटत। ओव्हरऑल लुक आपल्या घराचा। तर आता आलो मी घरी सर्व सण साजरा करून, तर आता घरी आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।